नमस्कार, मी मिलिंद वाघमारे, माइंड लाईट न्यूज वाहिनीच्या लोकसभेची रणधुमाळी या विशेष सदरामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शीर्षकानुसार संदर्भ द्यायचं झाल्यास तत्वाच्या राजकारणात वसंतराव आघाडीवर अर्थातच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंतराव बळवंतराव चव्हाण हे सध्या नाणे लोकसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत. त्यांच्या तुलना इतरांशी करत असताना तत्वाच्या राजकारणात वसंतराव आघाडीवर असल्याचं चित्र सध्या पाहावयास मिळतं. प्रामुख्याने वसंतराव चव्हाण हे शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेले व्यक्तिमत्व. त्यांनी आपल्या परिसरात शैक्षणिक संस्था उभी केली आणि शैक्षणिक संस्थेच्या माध्यमानं अनेक मुलामुलींना ज्ञान दान करण्याचं काम त्यांनी केलं. वसंतरावावरती कोणत्याही पद्धतीचं भ्रष्टाचाराचा आरोप प्रत्यारोप नाही. वसंतराव म्हणजे निपक्ष, निस्वार्थ आणि स्वच्छ प्रतिमेचं व्यक्तिमत्व अशी प्रतिमा जनसामान्याच्या मनात आहे, त्यांच्या अंतकरणात असल्याचं आपणास पाहावयास मिळतं. तत्वाच्या राजकारणात वसंतराव आघाडीवर असं म्हणण्याचं आणखी एक कारण आहे. देगलूर येथील जाहीर सभा आणि त्या सभेत दोन घटना घडल्या. काल देगलूर येथे त्यांच्या प्रचाराची सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या सभेमध्ये वसंतराव चव्हाण हे जनतेला संबोधित करत होते आणि त्याच क्षणाला एक अंतयात्रा निघालेली असते. ती अंतयात्रा येते आणि अंतयात्रा आल्यामुळं वसंतराव त्या क्षणाला आपलं भाषण थांबवतात आणि अंतयात्रा पुढे जाऊन दिली जाते. आणि त्या अंतयात्रेमध्ये जी व्यक्ती मृत्युमुखी झालेली आहे, ज्या व्यक्तीची अंतयात्रा जात होती, त्या व्यक्तीला त्या ठिकाणी अभिवादन करतात. अर्थातच त्या ठिकाणी मानवता हा धर्म त्यांनी पाळलेलं स्पष्टपणे लक्षात येतं. त्या सभेत दुसरी एक घटना घडली होती. नाना पटोले महाराष्ट्राचे काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष यांचं भाषण चालू होतं आणि त्या क्षणाला मुस्लिम बांधवांचं एक महत्त्वाचं आदराचं स्थान असलेली जी नमाज असते ती नमाज चालू होते आणि त्या क्षणाला त्यांनी आपलं भाषण थांबवतात आणि भाषण थांबवल्याच्या नंतर थोड्या वेळा ते सुरू करतात. या दोन घडलेल्या घटना, त्या दोन प्रसंगातून एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते की तत्वाचं राजकारण करणारी ही मंडळी अर्थातच वसंतराव चव्हाण हे निश्चितच आघाडीवर असल्याचं चित्र आपणास दिसून येतं. पहा, वसंतराव चव्हाणांनी मानवता हा धर्म का पाळलेलं दिसून आलं. दुसरी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, वसंतराव चव्हाणांच्या प्रत्येक बॅनरवरती देगलूर बिलोली मतदारसंघाचे जितेश अंतापूरकर यांची फोटो, त्यांची प्रतिमा असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. ज्या क्षणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सध्याचे भाजपात जाऊन ज्यांना राज्यसभेचं खासदारकीचं पद मिळालं, असे अशोकराव चव्हाण जेव्हा भाजपवासी झाले, त्या क्षणापासून जितेश अंतापूरकर काँग्रेसच्या कोणत्याही बैठकीत सभेत सहसा दिसत नाहीत. अर्थातच तळ्यात मळ्यात अशी अवस्था जितेश अंतापूरकर यांची झालेली आहे. एका वृत्तपत्रात दिलेल्या माहितीनुसार जितेश अंतापूरकरांनी म्हटलेलं आहे की आईचं आजारपण त्यांनी त्यामध्ये कारण सांगितलेलं आहे. हे कितपत खरं आहे जनता जाणते, पण यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या बॅनरवरती जितेश अंतापूरकरांची फोटो ठेवली, तोच जितेश अंतापूरकर, तोच आमदार प्रचारांच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी नाही तरी सुद्धा त्यांची फोटो ठेवली जाते. अर्थातच तत्वाचं राजकारण वसंतराव करतायत आणि या तत्वाच्या राजकारणात वसंतराव निश्चितच आघाडीवर आहेत असं जनसामान्यांच्या मनात आहे. जनसामान्यांच्या प्रतिक्रिया तशा पद्धतीच्या उमटताना दिसत आहेत.
आणखी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, हे सगळं आलं कुठून? वसंतरावांचे वडील बळवंतराव चव्हाण हे आपल्या विरोधकाला सुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या शहरामध्ये निश्चितच सभा संमेलन घेण्यासाठी मदत करायचे, आणि म्हणून कोणत्याही पद्धतीचा विचार न करता तोच वारसा त्यांच्या मुलाकडे, तीच विचारधारा वसंतरावाकडे आली, आणि त्यामुळे त्यांनी जितेश शांतापूरकर हे सहकार्य करत नाही, जितेश शांतापूरकर कोणत्याही पद्धतीनं प्रचार सभेमध्ये उपस्थित होताना दिसत नाही, तरी सुद्धा तो आधार म्हणून काँग्रेसचा एक आमदार म्हणून ती फोटो त्या ठिकाणी आपणास दिसून येते. बघा, आणखी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, जेव्हा काँग्रेसमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण होते तेव्हा वसंतराव चव्हाण यांना आदरानं साहेब म्हणायचे. आज जरी भाजपवासी झाले अशोकराव चव्हाण, तरी सुद्धा त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये अशोकराव चव्हाण साहेब असंच वक्तव्य दिसतं. अर्थातच हे जो संस्कार आहे, ज्यांच्याकडून आपल्याला काही शिकता आलं, त्यांचा आदर या त्यांच्या बोलण्यातून आपल्याला दिसून येतोय. म्हणजेच कोणत्याही पद्धतीचा आरोप त्यांनी करत नाहीत, जे सत्य आहे तेच त्यांनी लोकांसमोर मांडणी करतायत. म्हणजेच तत्वाचं राजकारण करण्यामध्ये वसंतराव चव्हाण हे निश्चितच आघाडीवरती आहेत. बघा, येणाऱ्या काळामध्ये निवडणुका होणार आहेत, 26 तारखेला निवडणुका होतील, आणि या निवडणुकीमध्ये कोण आघाडीवर असणार आहे हा भाग वेगळा. परंतु असं म्हटलं जातंय, जी माणसं तत्वाचं राजकारण करतात ती माणसं यशस्वी होतात असा हा इतिहास आहे. आज आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चाललंय, या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षामध्ये फोडाफोडीचं राजकारण चाललंय, आणि हे राजकारण सर्वसामान्य जनतेला मान्य आहे का? याच उत्तर मात्र फक्त नाही असा येऊ शकतो. कारण फोडाफोडीचं राजकारण हे सर्वसामान्य जनतेला मान्य नाही, आणि म्हणून तत्वाच्या राजकारणावरती जे राजकारण करतात तीच माणसं लोकसभेत पाटू असं जनता आज सांगताना दिसते. अर्थातच महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण सध्या तरी तत्वाच्या राजकारणात निश्चितच आघाडीवरती आहेत, आणि निवडणुकीमध्ये मात्र येणाऱ्या काळामध्ये ते आघाडी किती घेणार हे येणारा काळ सांगेल. आणि मतदारांच्या मतदान पेट्यातून त्यांच्या जे काही मतदान करायचे जे बटन आहे त्या बटनवरती ज्या मतदारांनी जे बटन दाबतील त्यातून एक सिद्ध होईल की तत्वाच्या राजकारणाला जनता किती मानते. आपण पाहत रहा माइंड लाईट न्यूज, आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा. तुम्हाला या तत्वाच्या राजकारणात वसंतराव आघाडीवर या विषयाचं विश्लेषण कसं वाटलं, तुमचं मत काय आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. कारण आपण पाहत आहे माइंड लाईट न्यूज वाहिनीचं विशेष सदर लोकसभेची रणधुमाळी 2024. तुम्हीही तुमचं मत नोंदवा, नक्कीच आपल्या मताचा विचार करू, आणि सर्व जनतेसमोर आपण त्याची मांडणी करू. धन्यवाद.